ही लोकसभा नाहीये, त्याच्यामुळे असा कल्ला करून माझ्यावर देखील काही परिणाम होणार नाहीये. भरलेल्या खुर्च्या रिकाम्या झाल्या, लोकांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या आणि हे घडलं ते केवळ उमेदवाराऐवजी स्टेजवर प्रतिनिधी आल्यामुळे. वर्ध्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रमुख उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवींद्र साळुंके, बसपा उमेदवार मोहन राईकवार हे उपस्थित होते. मात्र भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांनी आपला प्रतिनिधी म्हणून मिलिंद देशपांडे यांना पाठवलं होतं. या कार्यक्रमात इतर उमेदवारांनी आपली मतं मांडली, पुढची दिशा लोकांसमोर मांडली, पण भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी भाषणासाठी उभे राहताच नागरिकांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या आणि कार्यक्रमातून उठून गेले. अखेर भाजपच्या त्या प्रतिनिधीला मोजक्या लोकांसमोरच आपली भूमिका मांडावी लागली. मिलिंद भाऊ, तुम्ही आपलं मत मांडाव. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते सन्माननीय विजयभाऊ गावंडियाजी, वंचित आघाडीचे बीजेपी वंचित आघाडीचे उमेदवार, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अमर काळे जे गेले इंडिया आघाडीचे उमेदवार, आणि सगळे बंधू आणि भगिनींनो, आत्ताच भारतीय जनता पार्टीवर हुकुमशाहीचा आणि लोकशाहीची दडपशाही करतायत अशा प्रकारचा आरोप केला गेला. पत्रकार संघांनी मला बोलावून माझं बोलणं ऐकण्याविषयी विनंती केल्या गेली. भारतीय जनता पार्टी लोकशाहीची हत्या करते असा जो आरोप केला गेला, इथे जमा झालेले नागरिक, इथे जमा झालेले जे मतदार आहेत, ते एका पक्षाची भूमिका ऐकून न घेता आपली हुकुमशाही आणि लोकशाहीची हत्या या ठिकाणी करत आहेत, त्याचा मी निषेध करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाचा मी आभार मानतो. जे आत्ताच नुकतंच आपलं नववर्ष संपन्न झालं, उद्या पूजनीय डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, पुढे रामनवमी आहे, त्या सगळ्यांसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशा प्रकारे उमेदवारांनी आपली मतं मांडत निवडून आल्यास आपण काय करणार हे सांगितलं, पण भाजप उमेदवार यांनी हजर न राहता आपला प्रतिनिधी पाठवल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. मागील 10 वर्षात रामदास तडस यांनी काय केलं, कोणती कामं केली याचा जाब विचारायला सुरुवात करताच नागरिकांनी घोषणाही दिल्या. आयोजकांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण गोंधळ सुरूच होता. नागरिक कार्यक्रम सोडून गेल्यानंतर काही ठराविक लोकांसमोरच भाजप प्रतिनिधीला आपलं भाषण करावं लागलं. आधीच कौटुंबिक वादामुळे चर्चेत असलेले खासदार रामदास तडस यामुळे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणून या निमित्ताने हे केवळ एक बोंबाबोंब आहे, एक चित्र निर्माण केलं जात आहे की अशा प्रकारे हे जे काही चाललंय, संविधानाची हत्या कोण करत आहे हे सगळा देश पाहत आहे. 1975 साली या देशामध्ये ज्यावेळेस हुकूमशाही झाली होती, इमर्जन्सी लागली, त्यावेळेस